भोकरदन तालुक्यातील अनवा परिसरात नागपंचमीच्या दिवशी काण्याकोपऱ्यांमध्ये कोरोनाची तमान बाळगता पत्त्यांचे डाव रंगल्याचं दिसून आलं। कोरोनाचं संकट कायम असलं तरी नागपंचमीच्या सणाच्या दिवशी भोकरदन तालुक्यातील अनवा परिसरामध्ये ठिकठिकाणी पत्त्यांचे डाव रंगलेले दिसून आले। याकडे मात्र कोणाचंही लक्ष नसल्याचंही दिसून आलं। दरम्यान नागपंचमी या सणाची ग्रामीण भागात मोठी आतुरता असते। या दिवशी बहुतांश गावात पत्ते खेळण्याची आजही परंपरा कायम असून यात तरुणांसह वृद्धांचाही समावेश असतो। मात्र या परंपरेला वेगळे वळण लागत असून नागपंचमीचा सण संपल्यानंतरही अनेक गावात पत्त्यांचे डाव रंगतात। पवित्र श्रावणाचा महिना म्हणजे सणांची मांदियाळी। नागपूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपंचमी या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असलं तरी काही कुप्रथाही अनेक वर्षापासून रूढ झाल्या आहेत। आषाढ महिन्यातील दीप अमावस्येला गटारी अमावस्या साजरी केल्यानंतर गावागावातील जुगारी नागपंचमीच्या दिवशी पत्तेपंचमी साजरी करत दिवसरात्र पत्त्यांच्या डावात लाखो रुपयाची उलाढाल करतात। जुगाऱ्यांना परवाने ठरलेल्या पत्तेपंचमीला अनवासह परिसरातील वाकडी कुकडी जानेफळ गायकवाड कारला धोंडखेडा कोदा आदी गावात पत्त्यांचे मोठे डाव भरवले जात असल्यानं पोलीस प्रशासक मात्र याकडे लक्ष देत नसल्याचं चित्र आहे। वृत्तप्रतिनिधी गणेश देशमुख अनवा।